Hello student, how are you? Welcome to Tate Group of Education online classes. Today we are going to learn alphabets in English and our class is nursery class. Okay? This is your alphabet book A. Okay? Part 1. And today we are going to learn capital A and small a. There are 26 alphabets. कितने अल्फाबेट्स आहेत 26 ओके ते आपण आता शिकणार आहोत इन अल्फाबेट्स देयर आर टू टाइप्स कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स ओके हे बघा देयर आर 26 अल्फाबेट्स अँड अल्फा देयर आर इन अल्फाबेट्स देयर आर टू टाइप्स कॅपिटल लेटर अँड स्मॉल लेटर ओके This is capital letter. This is small letter. Capital A, small a. Okay. How to write capital A? Draw right to left slanting line, left to right slanting line, and a slipping line. This is a capital A, and this is small a. How to write small a? A curve and standing line. This is a small a. A letter sounds. A letter sounds A. A letter sounds A. A for apple. A for apple. A for ant. A for ant. A for axe. A for axe. A for alligator. A for alligator. Okay. A letter sounds A. This is apple. A for apple, A double P L E. This is fruit. Okay. Apple कोणत्या रंगाचा असतो? Red. Correct. Apple is in red color. Apple is a fruit. And apple taste is sweet. हो ना? Apple sweet असतो ना? Yes. Apple is in red color. Okay. This is leaf. Leaf is in green color. And this is stalks. Stalks manje date. Date konta color cha asto? Brown. Understood? Apple. And this is ant. A for ant. A-N-T. Ant. Ant manje kay? Mungi. Barobar. Kiti choti choti aste na mungi? Yes. Ant has a type of insect. Ant has a 6 legs. Ant bite us. मुंगी चावते ना आणि आपल्याला हो ना बरोबर आणि मुंगी आपण कुठे बघतो जिथे साखर ठेवलेली असते गोड असतं स्वीट मिठाई असते तिथे बघतो ना आपण येस ant like to eat sweets and sugar ओके and this is axe 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 is used to cut wood and heavy object axe म्हणजे काय कुऱ्हाड कुऱ्हाडीचा उपयोग कशासाठी होतो लाकूड किंवा कोणतीही जड वस्तू असते ते तोडण्यासाठी होतो axe has very sharp edge this is sharp okay and this is who tell me what is this Yes, alligator. This is alligator. Alligator is a wild animal. Alligator lives in water. आपण बघतो ना झू मध्ये पण वॉटर मध्ये असते. Yes, alligator has a sharp tooth. Alligator चे टूथ कसले असतात हे बघा शार्प आहेत ना खूप. Yes, and alligator is green in color. Yes, understood? Alligator, okay. This is A, capital A. How to write capital A? Right to left slanting line, right, left to right slanting line, and slipping line. This is a capital A. And how to write small a? A curve and standing line. Okay. A letter sounds A. A letter sounds A. A for apple. A for ant.
ant. A for axe. A for alligator. Okay? आता आपण बघूया. आता बघूया फोर लाइन्स मध्ये आपण कैपिटल ए आणि स्मॉल ए कसं काढायचं. हाउ टू राइट कैपिटल ए एंड स्मॉल ए इन फोर लाइन्स. वी वॉन्ट टू राइट ओनली इन थ्री लाइन्स. ओके वन टू थ्री या थ्री लाइन्स मध्ये आपल्याला कैपिटल ए काढायचं आहे. राइट टू लेफ्ट स्लॅन्टिंग लाइन. येस राइट टू लेफ्ट स्लॅन्टिंग लाइन. लेफ्ट टू राइट स्लॅन्टिंग लाइन. लेफ्ट टू राइट स्लॅन्टिंग लाइन एंड अ स्मॉल स्लीपिंग लाइन. दिस इज अ कैपिटल ए. हाउ टू राइट स्मॉल ए. अ कर्व एंड स्टैंडिंग लाइन. दिस इज अ कैपिटल ए. कैपिटल ए आपल्याला ह्या दोन मिडल लाइन्स मध्ये काढायचा आहे. वी वॉन्ट टू राइट स्मॉल ए इन दिस टू लाइन. ओके अ कर्व एंड स्टैंडिंग लाइन. अंडरस्टूड हाउ टू राइट स्मॉल ए. आई विल शो यू अगेन. राइट टू लेफ्ट स्लैंटिंग लाइन. लेफ्ट टू राइट स्लैंटिंग लाइन एंड स्लीपिंग लाइन. दिस इज अ कैपिटल ए एंड स्मॉल ए अ कर्व एंड स्टैंडिंग लाइन. दिस इज अ स्मॉल ए. स्मॉल ए ह्या दोन लाइन मध्येच काढायचा आहे. ओके अंडरस्टूड. इथे काही स्पेलिंग्स लिहिले आहेत आपण ते वाचूया. ए डबल पी एल ई एपल. ए डबल एल आय जी ए टी ओ आर एलिगेटर. ए एक्स ई एक्स. ए एन टी एंट. ओके आता आपण बघूया थ्री लाइन्स फोर लाइन्स मध्ये. फोर लाइन्स नोटबुक मध्ये कॅपिटल ए आणि स्मॉल ए कसं लिहायचं. ओके हे बघा हे मी ऑलरेडी फोर लाइन्स मध्ये हे लिहिलेलं आहे. आपल्याला कॅपिटल ए थ्री लाइन्स मध्ये लिहायचं आहे. रेड ब्लू ब्लू. ओके राइट टू लेफ्ट स्लॅन्टिंग लाइन. लेफ्ट टू राइट स्लॅन्टिंग लाइन एंड स्मॉल स्लीपिंग लाइन. स्लीपिंग लाइन ही सेकंड लाइनला द्यायची आहे. ओके एंड स्मॉल ए टू मीटर्स लाइनमध्ये कर्व एंड स्टैंडिंग लाइन असा काढायचं आहे. अंडरस्टूड हाउ टू राइट कैपिटल ए एंड स्मॉल ए. ओके आई होप यू अंडरस्टूड कैपिटल ए एंड स्मॉल ए. यू प्रैक्टिस एंड रिवाइज एट होम. थैंक यू.